नमस्कार मंडळी, आवडे फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज मी बनवणार आहे साऊथ इंडियन थाळी, आपली नाश्त्याची बनवून घेणार आहे मी. आज आपला डाळवडा बनवणार आहे. डाळवड्याची रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या पद्धतीनं, साध्या आणि सोप्या, आणि झटपट बनवायची आपल्याला ही डाळवड्याची रेसिपी. तर चला पाहूया आपण डाळवड्याचं साहित्य. तर मी ही घेतलेली आहे एक मोठे वाटी चण्याची डाळ, ती मी 4-5 घंटे भिजवून घेतलेली आहे. आणि ही अर्धी वाटी, म्हणजे ही एक मोठी वाटी घेतलेली आणि ही अर्धी वाटी घेतलेली आहे भिजवून. उडदाची डाळ, तर ती बघा स्वच्छ व्यवस्थित धुवून घेऊन मी मोर ठेवली होती, तर ती बघा भिजून किती मोठी झालेली आहे. तर अशी अशी झालेली आहे. आणि आता ही चण्याची डाळ आपण ह्याच्यामधल्या मी आता आपल्याला डाळवड्यासाठी 1-1 चम्मच दोन्हीमधून मी काढून ठेवणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण वाटण केल्यानंतर, वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हाय मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कापून बारीक, आणि 1-2 मिरच्या घेतलेल्या आहेत छोट्याशा बारीक करून, म्हणजे एकदम छान चव येते याची. त्याच्यामध्ये आपण वाटण केल्यानंतर मसाले टाकणार आहोत. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी 1/2 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच घेतलं आहे मीठ, आणि 1/2 चम्मच घेतले जिरे. तर अशी मी उडदाची डाळ थोडीशी जाडसर आहे, जाडसर वाटून घेतलेली आहे. आपल्याला डाळ वडा बनवतो आहे तर आपण जाडसर वाटून घ्यायची आहे. मी आता ही पूर्ण 1 वाटी वाटून घेतलेली आहे, तर आपण ही आता काढून घेणार आहोत. थोडीशी जाडसर आपण आता चण्याची पण डाळ वाटून घेणार आहे. तर असं घट्ट थोडंसं आपल्याला वाटलं, बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी आपण त्याच्यात टाकू शकता, पण जास्त नाही करायचे आपल्याला मेंदूवड्यागत. डाळवड्यासाठी आहे आपली ते वाटण, तर थोडंसं जाडसरच करायचं आपल्याला. तर आता याच्यामध्येच मी चण्याची डाळ वाटून घेणार आहे. तर आता ही चण्याची मी थोडी थोडी डाळ वाटून घेणार आहे याच भांड्यामध्ये. आता आपली चण्याची डाळ पण जाडसर वाटून झालेली आहे, तर आता ही पण आपण याच पिठामध्ये आता मिक्स करून घेणार आहे. काढून घ्यायची. मी चण्याची डाळ जास्त आहे म्हणून मी ते 2 भागामध्ये वाटून घेणार आहे, कारण भांड्यात बसणार नाही म्हणून मी, आणि बारीक होणार नाही म्हणून त्याच्यासाठी 2 वेळा वाटून घेणार आहे. तर हे आता आपलं वाटण डाळवड्याचं तयार आहे वाटून. तर याला मिक्स करून घेणार आहोत आपण. याला असं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं याला. आणि याच्यामध्ये आता आपण हा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरची 2 टाकलेले आहेत मी, आणि 1 मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, आणि हे सर्व मसाले 1/2 चम्मच जिरे, 1/2 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, मिरची पावडर आणि धनिया पावडर, आणि 1/2 चम्मच मीठ घेतले. तरी पण मिठाचं प्रमाण तुम्ही किंवा मसाल्यांचं हे कमी जास्त करू शकता. आता राहिलेले हे आपली ही काढून ठेवलेली मी 1-1 चम्मच बोलले ते डाळ, ते डाळवड्याबरोबर छान लागते. जरा डाळ असली की जरा दाताखाली आली की चव छान लागते, म्हणून मी 1-1 चम्मच हे डाळ ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला तुम्हाला तसं. आणि ह्याला सर्व असा आपण हे मिक्स करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता. माझ्या मुलीला कोथिंबीर आवडत नाही म्हणून मी टाकलेली नाही. कोथिंबीर तुम्ही टाकू शकता, मस्त छान चव लागते याची. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं, छान मिक्स करायचं. याला एक जेव झालं पाहिजे, सगळे मसाले याच्यात मिक्स झाले पाहिजेत. मस्त असे सांबर चटणी याच्यावर खूप छान लागतात डाळवडे. गरम गरम आपण घेतले खायला छान लागतात. माझ्या मुलाला खूप आवडतात डाळ,
मेंदोडे डाळ वडे मुलीला इतके आवडते. चला तर आपण डाळ वडे तळून घेऊया. तर आता आपण कढई आपली गरम झालेली आहे तर याच्यामध्ये आता डाळ वडे तळण्यासाठी आपण तेल टाकून घेणार आहे. आता तेल गरम झालं की आपण डाळ वडे टाकून घेऊ. तर असं पीठ घ्यायचं आहे. आपण मेंदोड्याला आतमध्ये दाबतो पण ह्याला दाबायचं नाही, आपल्याला असं हलक्या हाताने सोडून घेणार आहे सगळे डाळ वडे. तुम्ही ह्याला गोल आडवे तिडवे कसे पण तुम्ही गोल जरी ठेवले तरी चालतील, तुम्हाला जसे आवडतील तसा आकार तुम्ही देऊ शकता. हातावरती आपण जमेल तसं आकार द्या तुम्हाला. असे करायचे ना, असे सोडायचे त्याला. आपले आता डाळ वडे बघा व्यवस्थित कसे आता वरती फुगले. आता आपण याला पलटी मारून घ्यायचे दुसऱ्या बाजूने. मस्त फुगतात डाळ वडे बघा. मी याच्यामध्ये सोडा वगैरे टाकत नाही आहे, बिना सोड्याचेच बनवले. खूप छान कुरकुरीत लागतात चण्याची डाळ याच्यामध्ये असल्यामुळे. मस्त लाल लाल अशा पण होईपर्यंत तळून घेणार आहेत डाळ वडे आपले. बघा किती छान दिसते. तरी रेसिपी पहा माझी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते मी. घरगुती आपले सर्व मसाले असतात त्याच्यामध्ये, तुम्हाला पण तुमच्या पद्धतीने बनवता येतील अशा पद्धतीने मी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. बघा डाळ वडे आपले कसे मस्त, डाळ ही कशी छान दिसते याच्यामध्ये. चला तर बघा आपले डाळ वडे मस्त कुरकुरीत तळून तयार आहेत. तर आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने सर्व आपण डाळ वडे काढून घेणार आहोत. आता तळून घेणार आहे. मस्त छान लागतात सांबर चटणी बरोबर. मी सांबर आणि चटणीचा पहिला इडली मेंदोड्याबरोबर टाकलेला आहे व्हिडिओ. तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती आवड फॅमिली ब्लॉगवरती जाऊन पाहू शकता. आता राहिलेले वडे हे मी काढून घेणार आहे. असं करायचं म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये तळलं जातं. मोठा छोटा आकार तुम्ही देऊ शकता याला. स्लो ग्लॅस ठेवायचा आणि त्याच्यावरती मग आपण काढून घ्यायचं आधी टाकताना, नाहीतर तेल गरम असतं ओढलं जाईल अंगावरती. तर त्यासाठी कमी गॅसवरती आधी सोडायचे नंतर फास्ट करायचा गॅस. जर तुम्हाला सांबार चटणीचं जर हवे असेल रेसिपी आमची, तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती लिंक आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्ही जाऊन त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून पाहू शकता. तर असे सर्व आता हे मी डाळ वडे काढून घेणार आहे. खूप छान टमटमीत फुगलेले आहेत आपल्या पुरीगत डाळ वडे. तर बनवून पहा नक्कीच आपली डाळ वड्याची
रेसिपी सांबर चटणी डाळ वडा। चला तर मंडळी, आपली डाळ वडा सांबर चटणीची प्लेट तयार आहे। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सांगा आम्हाला कमेंटमध्ये आमची डाळ वडा थाळी कशी तयार झालेली आहे। तर आता चला पाहूया आपण आपली सांबर चटणी आणि डाळ वडा कसा तयार झालेला आहे।